कबनूर येथे अल्पवयीन मुलीशी बालविवाह केल्याप्रकरणी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मुझफ्फर जावेद मुजावर वय 24, शबाना जावेद मुजावर वय 45, मौला युसुफ मुजावर वय 70 आणि दादापीर अब्दुल कमल शाह वय 56 आदींसह मुलीचे आई वडील अशा 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पतीसह काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबतची फिर्याद कबनूरचे ग्रामविकास अधिकारी गणपत धनाजी अदलिंग यांनी दिली आहे. कबनूर येथील संशयित मुझफ्फर मुजावर याच्याशी अल्पवयीन मुलीचा 31 मार्च रोजी बालविवाह करण्यात आला. यामध्ये मुलाची आई, मुलीचे आई वडील व आजोबा आणि पंच यांनी पुढाकार घेतला होता. पीडित मुलगी गर्भवती असल्यानं तिला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी मुलगी अल्पवयीन असल्याचं निदर्शनास आलं. या प्रकरणाची माहिती मिळताच अदलिंग यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तातडीनं फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी पती, सासू तसेच मुलीचे नातेवाईक यावर गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत करीत आहेत. मराठी न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर.